मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जाहीर झाली आहे त्याची जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्याची माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी होऊन जास्तीत जास्त महिलांना दरमहा 1500 रुपये मिळावे ह्या उद्देशाने आपण आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक फ्लेक्स आणि होर्डिंग्स हे मागच्या 2 आठवड्यापासून लावलेले आहेत. त्याच्यामध्ये जो फोटो हा सिलेक्ट केला गेला आहे तो आपल्याला ॲड एजन्सीच्या माध्यमातून आपण ॲड एजन्सीला त्याची डिझायनिंगचं काम दिलं होतं. ॲड एजन्सीनी त्याची रिक्सर जे वेबसाईट आहे shutterbox.com तिथनं ती माहिती घेऊन तो फोटो डाउनलोड करून त्याचे पैसे भरून हा फोटो त्यांनी त्याच्या अनुषंगाने डिझाईन करून हे होर्डिंग्स लावले गेले. हा जो फोटो आहे तो मुळातच 2016 फोटो आहे आणि तो ज्या फोटोग्राफरनी काढला आहे त्याच्याकडनं सर्व राईट्स घेऊन आपण ही ॲड कॅम्पेन डिझाईन केली. हा केवळ योगायोग आहे की हे जे फोटो लावला गेला आणि ज्या महिलांचे ते फोटो होते त्यांना त्यांचा जो म्हणजे आपला उद्देश असा नव्हता की ह्या महिलांचा फोटो आपण लावण्याच्या मागे त्यांचं नाव कुठेही आपण टाकलेलं नाही आहे. हा मुळात वेबसाईटवर मिळाला म्हणून लावला गेला. त्यामुळे ह्याच्यात कुठलाही ह्याच्यातला हेतू एवढाच आहे की आपल्याला ही योजना लोकांपर्यंत पोचवायची. काल जेव्हा त्या दिवसांमध्ये तक्रार झाली तेव्हा मलासुद्धा त्याची माहिती मिळाली आणि माहिती घेतल्यानंतर कदाचित त्यांना माहिती नसावं की बाबा ह्या फोटोग्राफ खूप जुना आहे आणि ह्याची परवानगी ऑलरेडी मिळालेली आहे. ज्या फोटोग्राफरनी त्यांचा फोटो काढला त्याची ऑलरेडी परवानगी मिळाली आणि हा फोटो विविध प्लॅटफॉर्म्सवर ऑलरेडी वापरला गेला आहे. कदाचित त्यांना त्याची माहिती नसावी. तथापि समजा त्यांना त्या महिलांना ह्याच्याबद्दल वेदना झाल्या असतील किंवा कुठलंही त्यांना हे आवडलं नसेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्याच्यामध्ये मी पोलिसांना हे सुद्धा सांगितलं की जेणेकरून कारण त्या महिला पुण्यात राहणाऱ्या नाही आहेत त्यामुळं कोणी समजा त्यांना इन्स्टिगेट केलं असेल किंवा त्यांना प्रोवोकेट केलं असेल की बाबा अशा प्रकारे हा फोटो कसा लावला गेला त्यांचा हेतू जो आहे ज्यांनी असं प्रोवोकेशन केलं असावं तर ते सुद्धा तपासून घ्यावं आणि योग्य ती कारवाई करावी.